पनवेल तालुक्यातील चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक सोमवारी संपन्न झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सुरेखा योगेश पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुषण भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुरेखा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सरपंच नामदेव पाटील, माजी सरपंच रमेश गडकरी, विनायक पाटील, माजी उपसरपंच रवींद्र गडकरी, तंटामुक्ती अध्यक्ष हिरामन पाटील, माजी सदस्य राम फडके, दत्तात्रय म्हात्रे, नामदेव पाटील, गोमा पाटील, नामा पाटील, सीताराम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.